एकादशीचं व्रत केल्याने संसारिक सुखासह मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते. 2 जानेवारीला आहे पुत्रदा एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी या एकादशी विषयी काय सांगितलं होतं हे प्रत्येकाने ऐकायलाच हवं. चला तर मग जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की हे नाथ, मानव कल्याणासाठी पौष शुक्ल एकादशीचं नाव, महत्व, कथा आणि पूजेची पद्धत सांग. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जे महात्म्य युधिष्ठिराला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज युधिष्ठिरा, पौष शुक्ल एकादशीचं नाव आहे पुत्रदा एकादशी. या व्रतासारखे पुण्यपूर्ण व्रत संपूर्ण जगात दुसरे नाही. हे व्रत केल्याने माणूस लक्ष्मीवान, विद्वान, तपस्वी बनतो. आता या एकादशीच्या उत्पत्तीची कथा सांगतो. पौराणिक कथेनुसार सुकेतुमान नावाचा राजा भद्रवती नावाच्या नगरात राज्य करत होता. निपुत्रिक असल्यामुळे राजा राणी सदैव चिंतेत असायचे. सर्व ऐश्वर त्यांच्या समोर उभं होतं, पण तरी सुद्धा ते दुःखामध्ये होते. आपल्यानंतर आपले सिंहासन कोण सांभाळणार, आपल्या मृत्यूनंतर आपल्यावर अंतिम संस्कार कोण करणार, श्राद्ध पक्ष कोण करणार, अशा सगळ्या चिंता त्या राजा राणीला सतावत असत. पिंडदान विधी करून कोण मुक्ती देणार असा सुद्धा प्रश्न त्यांच्या पुढे पडत असे. या सगळ्याचा विचार करता करता राजाची तब्येतही ढासळू लागली. एकदा राजा जंगलात फिरायला गेला होता आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यामध्ये तो रममान झाला. तिथे त्याने हरिण, मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी आपल्या बायका मुलांसह जीवनाचा आनंद कसा लुटत होते ते पाहिलं आणि ते पाहून त्याचं मन अधिक व्याकुळ झालं. त्याला वाईट वाटलं. सत्कर्म करूनही, इतके सगळे विधी, यज्ञ, होम करूनही आपल्याला निपुत्रिक होण्याचं दुःख का सहन करावं लागतं आहे, असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. त्यात राजाला तहान लागली. तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला. भटकत असताना त्याची नजर एका सुंदर तलावाच्या काठी बांधलेल्या ऋषी मुनींच्या आश्रमावर पडली. भक्तिभावाने राजा तिथे गेला आणि त्याने सर्व ऋषींना नमस्कार केला. राजाचा साधा सरळ स्वभाव पाहून ऋषी मुनी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला काहीतरी मागायला सांगितले. त्यावर राजाने उत्तर दिले, हे देवा, भगवंताच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे, फक्त मला मूल नाही आणि हेच माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. हे ऐकून ऋषी म्हणाले, राजन, देवानेच तुम्हाला आज इथे पाठवलं आहे. आज पुत्रदा एकादशी आहे. हा दिवस तुम्ही पूर्ण भक्तिभावाने पाळावा. असं केल्याने तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. ऋषींचं म्हणणं ऐकून राजाने त्यांची आज्ञा पाळली. एकादशीचं व्रत करून, श्रीहरींची पूजा करून, दानधर्म करून, नियमानुसार द्वादशीच्या दिवशी विधी करून उपवास सोडला. परिणामी काही काळानंतर राणी गरोदर राहिली आणि शेवटी तिने एका उज्ज्वल, यशस्वी आणि गोंडस मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे सर्व सुखांचा उपभोग घेत शेवटी राजालाही मोक्ष मिळाला. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, राजन, अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने संतान प्राप्ती तर होतेच, पण शेवटी मोक्षही प्राप्त होतो. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.